महाराष्ट्र का ब्रेक द चेन अनलॉकडाउन की प्रक्रिया मंडे से शुरू होने जा रही है और महाराष्ट्र के व्यापारी काफी खुश है और इसका हम शुक्रिया अदा करना चाहेंगे। शिवसेना एनसीपी और कांग्रेस गवर्नमेंट आघाड़ी गवर्नमेंट का जिस प्रकार से अनलॉकडाउन किया जा रहा है और हम व्यापारी महाराष्ट्र के व्यापारी भाई अपने अपने जिलों के जो जो कलेक्टर है एमसीजीएम है सारे उनके ऑर्डर की राह देखेंगे। अभी मंडे से ऑनवर्ड्स मुंबई और दूसरे सारे राज्यों में धीरे धीरे अनलॉकडाउन किया जाएगा। ये अच्छी खबर है महाराष्ट्र के व्यापारियों के लिए, रेस्टोरेंट के लिए और भी सलून है जिम है सबको अलग अलग तबके में रखा गया है और सबको कुछ ना कुछ छूट मिलेगी और ये अनलॉकडाउन की प्रक्रिया अब शुरू हो गई है। विठू माउली चा गजर म्हणजे भारतात आढळून आलेल्या आणि वेगाने संक्रमण होणाऱ्या डेल्टा या कोरोना व्हायरसच्या ब्रिटनमध्ये प्रसार वाढला आहे, यामुळे अनेक रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याची वेळ येऊ शकते असं ब्रिटनमधल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलंय। एका आठवड्यात डेल्टाची 5472 जणांना लागण झाली आहे, त्यामुळे गुरुवारी ब्रिटनमधील एकूण बाधितांची संख्या 12431 वर पोहोचली आहे। कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलंय। 377 जिल्ह्यांमध्ये संसर्ग दर 5% खाली घसरल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली। 7 मे रोजी दैनंदिन रुग्णसंख्येनं शिखर गाठलं होतं, मात्र आता त्यात 68% घट झाल्याचं उघड झालंय। कोणतीही सबब न देता रुग्णांना तातडीनं दाखल करून घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं रुग्णालयांना दिलेत। रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ करू नका, अन्यथा रुग्णालयांवर कारवाई करण्याचेही आदेश दिलेत। आरटीपीसीआर चाचणी अभावी रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाईचे आदेश दिलेत। राज्यातील लॉकडाऊन निर्बंध शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच अंतिम निर्णय घेतील, ते जो निर्णय जाहीर करतील तोच कायम असेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले। पुणे आणि पिंपरीमधील लॉकडाऊन उठवण्याबाबत सोमवारी निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं। काळी बुरशी रोगावर खासगी हॉस्पिटलमधील उपचारांसाठी राज्य सरकारनं दर निश्चित केले आहेत। शहरांच्या वर्गीकरणानुसार शहरी आणि ग्रामीण भागात वेगवेगळे दर आकारण्यात येणार आहेत। याबाबत आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंजुरी दिली। आरोग्य विभागानं निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त बिल खासगी हॉस्पिटल्सने आकारल्यास कारवाई केली जाईल। कोरोनाचे नियम मोडून मध्य प्रदेशातून मुंबई आणि पुण्याच्या दिशेने निघालेल्या 2 खासगी बसेसवर धुळे प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली आहे। यापैकी एका बसमध्ये तब्बल 144 प्रवासी होते तर दुसऱ्या बसमध्ये 129 प्रवासी होते। बेस्टमधील प्रवासी निर्बंध हटवण्याची मागणी केली आहे। अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठीच असलेली लोकल आणि एसटीच्या कमी झालेल्या गाड्या आणि बेस्ट प्रवाशांची गैरसोय पाहता 50% क्षमतेनं प्रवासी वाहून नेण्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी बेस्टनं मुंबई महापालिकेकडे केली आहे। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे